सरकारने शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी दिलेली नाही आणि त्यामुळे सध्या जी काही एफआरपीची धकबकी दिसते ती दिसते. जर सरकारनं वेळीच शासन निर्णय घेतला असता तर शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते. त्या आणि आम्ही शासनाला आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना सुद्धा इशारा दिला की आज आम्ही गांभीर्यानं सांगतो येणारा सीझन हा एकरकमी एफआरपीनं सुरुवात होईल. अन्यथा 4 महिने आधीच सांगतो महाराष्ट्रातला एकही कारखाना आम्ही चालू होऊन देणार नाही.